सो गुड मॉर्निंग वंस अगेन। आज आपण नॉमेनक्लेचर सिस्टम पाहिली होती आपण ॲलिफॅटिक अमाईनची, आता थोडंसं ॲरोमॅटिक अमाईनची नॉमेनक्लेचर सिस्टम पाहू। ॲरोमॅटिक अमाईनची नॉमेनक्लेचर सिस्टम ॲज इट इज नेहमीप्रमाणे आहे, पण त्याच्यात पुन्हा आपण दोन पार्ट, एक कॉमन नॉमेनक्लेचर सिस्टम आणि एक IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टम। तर कॉमन नॉमेनक्लेचर सिस्टममध्ये काय होते की कॉमन नॉमेनक्लेचर सिस्टममध्ये आपण त्याला ॲज अ अरिल अमाईन असं आपण प्रोनाऊन्स करतो कॉमन नॉमेनक्लेचर सिस्टम मध्ये, आणि IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टम मध्ये त्याला आपण ॲनिलिन असं कन्सिडर करतो। तर अरिलमाइन म्हणजेच आपण त्याला म्हणतो बेंझानामाइन, आणि बेंझानामाइन वरून आपण त्याला नॉमेनक्लेचर जसं सिंपल पहिले हा घेऊ आपण NH2, याला आपण बेंझिनामाइन बेंझानामाइन आणि IUPAC नुसार ॲनिलिन। आणि आता त्याच्यानंतर याला जेव्हा सबस्टिट्यूशन लागतात, आता सबस्टिट्यूशन ॲरोमॅटिक रिंगवर लागते की अमाइन ग्रुपवर लागते त्याच्यावर डिपेंड असते। आता जसं सबस्टिट्यूशन लागलं कुठे, आता आपण लावू पहिला ॲरोमॅटिक रिंगवर, मी इथं लावला मिथिल ग्रुप। आता मिथिल ग्रुप बेंझिन रिंगवर लावल्यानंतर त्याचा नॉमेनक्लेचर काय होईल, आपला कॉमन नॉमेनक्लेचर सिस्टीम नुसार हा झाला आर्थो आणि हा झाला मेटा पोझिशन, आणि मग त्याच्यानुसार हा येईल मेटा मिथिल बेंझानामाइन आणि IUPAC नॉमेनक्लेचर नुसार काय होईल, हा ॲनिलिन आणि त्याची पोझिशन किती आहे, 3 मिथिल ॲनिलिन। आणि अशा प्रकारे आपण त्याचं नॉमेनक्लेचर सिस्टम आपण लिहितो, याची तुम्हाला बरीच प्रॅक्टिस आहे। आणि आता पुन्हा एक थोडस याच्यामधलं नॉव्हेल्टी म्हणजे आपण याच्यामधली नॉव्हेल्टी म्हणजे आपण ॲनिलिनच्या नायट्रोजनवर सबस्टिट्यूशन लावतो, आता मी याला नायट्रोजन ग्रुपवर मिथिल ग्रुप लावतो NH2। आता याचा नॉमेनक्लेचर सिस्टम काय, आता याचा नॉमेनक्लेचर सिस्टम मध्ये नायट्रोजनवर सबस्टिट्यूशन लागलं त्याच्यामुळे ॲन मिथिल बेंझिनामाइन किंवा ॲन मिथिल ॲनिलिन सारखं। तर नॉमेनक्लेचर सिस्टम मध्ये जर ॲन वर लागत असेल तर त्याला आपण ॲन मिथिल किंवा ॲन हा प्रिफिक्स घेऊन त्याचं सबस्टिट्यूशन दाखवतो, जर बेंझिन रिंग वर दाखवत असेल तर बेंझिन रिंगच्या पोझिशन नुसार घेतो, आणि जर डबल असेल तर ॲन ॲन डाय मिथिल घेऊ। म्हणजे फॉर एक्झाम्पल ॲन वर दोन सबस्टिट्यूशन घेतला, आता याचं काय होईल ॲन ॲन डाय मिथिल बेंझानामाइन किंवा एन एन डायमिथिल ॲनिलिन। जर अल्किल रिंग लॉंग असेल CH3 या केसमध्ये नॉमेनक्लेचर काय, आता हा ॲरोमॅटिक रिंगला लागून नाही आहे, NH2 ॲरोमॅटिक रिंगला लागून नाही, ॲरोमॅटिक रिंग तिथे आहे, तर त्याच्यामुळे याचा नॉमेनक्लेचर ॲलिफॅटिक नुसारच येईल। आपण जनरली लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट करू, ही झाली लॉंगेस्ट कार्बन चेन, इथं ही झाली पहिली पोझिशन, ही झाली दुसरी, हे झाली तिसरी, काही सेकंडवर फिनिल ग्रुप आहे त्याच्यामुळे 2 फिनिल, आणि लॉंगेस्ट कार्बन चेन किती आहे, 3 कार्बनची प्रॉप पेन आणि अमाइन, 2 फिनिल प्रॉप्टन अमाइन। आणि अशा प्रकारे ॲरोमॅटिक अमाइन्सचे नॉमेनक्लेचर केले जाते, आणि त्याच्यानुसार ॲरोमॅटिक अमाइन्सचे नॉमेनक्लेचर आहे।